Hello students, today we are going to start the last bit of our chapter. This is the last lecture. We are going to see about oxidation and reduction reaction. Oxidation and reduction reaction काय असतं ते बघायचं आहे. बघा आता सुरुवातीला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन बघूया. ऑक्सिडेशन म्हणजे काय नावातच आहे, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा काहीतरी उल्लेख दिसतोय, बरोबर. सो द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाईन्स विथ द ऑक्सिजन ऑर लूजेस द हायड्रोजन टू फॉर्म अ प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता आपल्याला माहिती आहे रिॲक्टंट्स म्हणजे ॲरोच्या कोणत्या साईडला, ॲरोच्या लेफ्ट साईडला असलेले. तर रिॲक्टंट्समध्ये जर ऑक्सिजन दिलेला असेल सरळ सरळ साध्या भाषेत आणि ते रिॲक्शन करत असेल कोणासोबत, इन शॉर्ट ऑक्सिजन जर कंबाईन होत असेल रिॲक्टंटमध्ये, तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. किंवा ऑक्सिजन नाही आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट, पण जो हायड्रोजन होता तो लूज होतो आहे. तो काय होतो आहे, लूज. इन शॉर्ट ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय, द रिॲक्शन इन विच इफ ऑक्सिजन एक कंबाईन झाला पाहिजे किंवा हायड्रोजन लूज झाला पाहिजे. आता वरच्या दोन रिॲक्शन बघा, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन कंबाईन होतो आहे रिॲक्टंट्समध्ये, मॅग्नेशियमसोबत ऑक्सिजन कंबाईन झाला म्हणून मॅग्नेशियम ऑक्साईड, कार्बनसोबत ऑक्सिजन कंबाईन झाला म्हणून कार्बन डायऑक्साईड, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन कंबाईन होतो ते ऑक्सिडेशन. किंवा ही जर केस नसेल तर, एक तर ऑक्सिजन कंबाईन होत नसेल तर काय व्हायला पाहिजे, हायड्रोजन लूज व्हायला पाहिजे. म्हणजे हायड्रोजन कुठं दिसला पाहिजे आपल्याला, हा दिसला पाहिजे आपल्याला वेगळा होताना प्रॉडक्टमध्ये दिसला पाहिजे. आता रिॲक्टंटमध्ये बघा, एम जी एच टू एकत्र होता, वेगळा कुठे झाला आहे प्रॉडक्टमध्ये, एम जी प्लस एच टू झाला. हायड्रोजन वेगळा होणे, लूज होणे, किंवा ऑक्सिजन एकत्र येणे, कंबाईन होणे, याला म्हणतो आपण. आपल्याला चार एक्झाम्पल दिलेले, चार रिॲक्शन दिलेल्या दिसत आहे, त्या चारीच्या चारी लगेच लिहून काढायचं आहे सायमल्टेनियसली. याच्याच उलटं काय असणार आहे, रिडक्शन रिॲक्शन. याच्या उलटं म्हणजे कसं, बघा याच्यात काय दिलं आहे, ऑक्सिजन कंबाईन होतो आहे आणि कोण लूज होतो आहे, हायड्रोजन. ऑक्सिडेशनमध्ये काय होणार, ऑक्सिजन कंबाईन, हायड्रोजन लूज. याच्याच एक्झॅक्टली उलटं होणार रिडक्शनमध्ये, काय हायड्रोजन कंबाईन होणार आणि ऑक्सिजन लूज, त्याला म्हणायचं रिडक्शन. ते काय असतं आपण लगेच बघू. सो रिडक्शन रिॲक्शन डिटेलमध्ये बघूया. आता द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स गेन हायड्रोजन आर कॉल्ड ॲज रिडक्शन रिॲक्शन. सिमिलरली इन विच रिॲक्टंट लूजेस ऑक्सिजन टू फॉर्म अ प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन म्हणजे काय, आधी पण सांगितलं, एक्झॅक्टली उलटं कोणाच्या, ऑक्सिडेशनच्या. त्याच्यात आपण ऑक्सिजन कंबाईन करत होतो आणि हायड्रोजन लूज करत होतो. याच्यात काय, हायड्रोजन गेन करतो आणि ऑक्सिजन काय करतो, आपण लूज करतो. हायड्रोजन गेन करतो आहे म्हणून तो कुठं मेन्शन केलेला आहे आपण रिॲक्टंटमध्ये, कुठं मेन्शन केलेलं आहे, रिॲक्टंट लेफ्ट साईडला. आणि ऑक्सिजन काय करतो आहे, आपण लूज करतो आहे म्हणून तो कोणत्या साईडला दिसतो आहे आपल्याला, राईट साईडला, म्हणजे प्रॉडक्टमध्ये. समजतं आहे, ही कोणती झाली, रिडक्शन रिॲक्शन. बरं, यालाच अनुसरून आता एक ऑब्झर्वेशन आहे, ते घ्यायचं आहे आपल्याला लगेच पुढे. पण एकदा ऑब्झर्व करा ही रिॲक्शन व्यवस्थितरित्या, जर ऑब्झर्व केली तर काय तुमच्या लक्षात येतं बघा. तुमच्या काही जर लक्षात येत असेल तर ते आपल्याला पुढे कामाला येणार लगेचच. रिडक्शन रिॲक्शन कळाली काय, हायड्रोजन कंबाईन, ऑक्सिजन लूज, हायड्रोजन गेन म्हणून रिॲक्टंटमध्ये लेफ्ट साईडला, ऑक्सिजन लूज म्हणून प्रॉडक्टमध्ये राईट साईडला. फाईन, आता ही रिॲक्शन एकदा नीट ऑब्झर्व करा, पुढे त्याच्यावरती काही क्वेश्चन घेऊया. तर मी आधीच म्हटलं ती रिॲक्शन करायची होती, केली का सगळ्यांनी ऑब्झर्व. आता बघा पुढे काय, तर रेडॉक्स रिॲक्शन. जर रिॲक्शन जर व्यवस्थित, हे कन्सेप्ट काय एकदम मी ते मराठीत समजून सांगतो, नंतर जे काही आपल्याला बुकमध्ये दिलं आहे ते वाचतो इथे. पहिले बघा, रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे नेमकं काय.
तीच रिॲक्शन पुढे कॅरी फॉरवर्ड केलेली आहे नीट पाईचं. आपल्याला माहिती ऑक्सिडेशन म्हणजे काय, ज्यावेळेला ऑक्सिजन काय होतो, ऑक्सिजन काय होतो, कंबाईन होतो किंवा गेन होतो, म्हणजे ऑक्सिजन कोणीतरी घेतं आहे त्यावेळेला आपण काय म्हणतो, आपण ऑक्सिडेशन. आणि रिडक्शन काय होतं, ज्या वेळेला आपण काय करतो आहे, हायड्रोजन घेतो आहे किंवा ऑक्सिजन देतो आहे. ऑक्सिजन काय करतो आहे, आपण देतो आहे. कन्सेप्ट माहिती आहे ना काय, ऑक्सिजन गेन केला, हायड्रोजन लूज केला, तर त्याला आपण ऑक्सिडेशन दिलं. आणि हायड्रोजन गेन केला आणि ऑक्सिजन लूज केला, त्याला आपण काय म्हणतो, रिडक्शन. हे रिॲक्शन जर व्यवस्थित एकदा जर तुम्ही ऑब्झर्व केली तर एक लक्षात येतं आहे तुम्हाला इथे काय, CuO कॉपर ऑक्साईड दिसतो आहे आपल्याला, बरोबर. यातनी ऑक्सिजन लूज केला प्रॉडक्टमध्ये, बघा CuO होतं, आता प्रॉडक्टमध्ये फक्त CU आहे, म्हणजे त्यांनी ऑक्सिजन काय केला, लूज देऊन टाकला. म्हणजे इथं काय झालं, दिल्यामुळं रिडक्शन, काय झालं, रिडक्शन, कारण ऑक्सिजन त्यांनी काय केलेलं आहे, देऊन टाकलेलं आहे. CuO होता आधी, प्रॉडक्टमध्ये फक्त CU उरला, म्हणजे ओ आहे का आता, नाही, ओ त्यांनी देऊन टाकला, म्हणजे तिथं काय झालं, रिडक्शन. पण त्यांनी दिलेला जो ओ होता तो त्याच्यात समोर हायड्रोजननी काय केला, गेन. हायड्रोजन कुठे, बघा रिॲक्टंटमध्येच आहे, रिॲक्टंटमध्ये असलेल्या हायड्रोजननी काय केलं, त्याला गेन केलं. प्रॉडक्टमध्ये बघा फक्त H2 आहे का आता, नाही, त्यांनी काय केलेला ओ घेतला आहे, ओसोबत कंबाईन झालेला आहे, म्हणून तिथं काय लिहिलेलं आहे, H2O. म्हणजेच याचाच अर्थ, एकाच रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन पण घडून आलं आणि रिडक्शन पण घडून आलं. CuOने काय केलं, रिडक्शन, आणि H2ने काय केलं, ऑक्सिडेशन. CuO ओ देऊन टाकला म्हणून रिडक्शन, H2 होता फक्त, काही होतं का, नाही, ओ घेतला म्हणून ऑक्सिडेशन. देन रेडॉक्स रिॲक्शन आर सच रिॲक्शन इन विच रिडक्शन अँड ऑक्सिडेशन बोथ अकर सायमल्टेनियसली. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे अशा रिॲक्शन ज्याच्यामध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन दोन्ही घडून येतं, अशांना काय म्हणायचं, रेडॉक्स रिॲक्शन. आता हे बुकमध्ये जे दिलेलं आहे ते बघा, इन दिस रिॲक्शन अँड ऑक्सिजन आयटम गोज अवे फ्रॉम CuO अँड दॅट ऑक्सिजन इज टेकन अप बाय वॉटर, दॅट इज H2O. सो धज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन ऑकर सायमल्टेनियसली. मग यालाच काय म्हणणार आपण, खाली दिलेलं आहे, रेडॉक्स रिॲक्शन इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. क्लिअर, कन्सेप्ट क्लिअर झाली. CuOने काय केलं होतं, रिडक्शन, आणि H2ने काय केलं होतं, ऑक्सिडेशन. दोन्ही रिॲक्शन एकत्र घडून आल्या म्हणून आपल्याला म्हणणार रेडॉक्स रिॲक्शन. कन्सेप्ट क्लिअर नक्की, एकदा व्यवस्थित एकदा वाचायचं, बघायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे, समजून घ्यायचं आहे, तर ती लवकर डोक्यामध्ये जाईल. हा अतिशय महत्त्वाचा बीट आहे रेडॉक्स रिॲक्शनवर. बोर्डामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये 4 ते 5 वेळेस प्रश्न विचारले गेलेले, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बीट, त्याला टेक्स्टबुकवरती करून टाका. हा सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेला बीट आहे. आता नेक्स्ट बीट बघायचं आहे, करोजन. करोजन किती वेळा बघून झालं आहे, आपण 8th बघितलं, 7th बघितलं, 9th, दरवेळेला आपण करोजन बघितलेलं आहे. ह्या थोडंसं वेगळं ॲडिशन दिलेलं आहे आणि एक न्यू डेफिनेशन 10th पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघायची आहे. ड्यू टू द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ ॲटमॉस्फिअर ऑक्सिडेशन ऑफ मेटल टेक्स प्लेस कॉन्झिक्वेंटली रिझल्टिंग इन देअर डॅमेज इज कॉल्ड ॲज करोजन. वातावरणातील वेगळ्या वेगळ्या कंपोनंट्समुळे मेटलचं ऑक्सिडेशन घडून येतं आणि त्याचं पदार्थाचं झालेलं जे क्षरण आहे त्याला आपण म्हणतो करोजन. करोजन म्हणजे काय, क्षरण. ड्यू टू द व्हेरियस कंपोनंट ऑफ ॲटमॉस्फिअर ऑक्सिडेशन ऑफ मेटल टेक्स प्लेस, मेटलचं घडून येणारं ऑक्सिडेशन ॲटमॉस्फिअरमधील वेगळ्या वेगळ्या बदलांमुळे, पावसामुळे, जास्त हवेमुळे, हवेतील बदलामुळे जे घडून येतं त्याला आपण काय म्हणतो, करोजन. त्याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला, बघा 4 टेस्ट ट्यूब घेतलेले आहे, प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये काही ना काही वेगळा बदल केलेला आहे. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण घेतलेलं आहे बॉइल्ड वॉटर, उकळलेलं पाणी, आणि त्याच्यावरतून थोडंसं ऑइल टाकलं आहे, ऑइलचा लेअर, आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, नेल ड्रॉप केलेलं, म्हणजे खिळा टाकला. दुसरी टेस्ट ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये आपण सॉल्ट वॉटर टाकलं, मिठाचं पाणी, क्षार टाकले. तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण काहीच टाकलं नाही, ओपन ठेवली, डायरेक्टली आपण खिळा टाकला त्याच्यात. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये आपण काय टाकलेलं आहे, कॅल्शियम क्लोराईड टाकलेलं आहे, त्याचा चुरा टाकला आहे कॅल्शियम क्लोराईडचा, आणि त्याच्यामध्ये खिळा टाकून त्याचं झाकण मात्र आपण काय केलेलं आहे, इथे बंद करून टाकलेलं आहे. बघा तिन्ही ह्याच्यामध्ये झाकण उघडं, याचा अर्थ हवा तिथे प्रेझेंट आहे, एअर तिथे प्रेझेंट आहे, बरोबर. पहिल्या ह्याच्यामध्ये पाणी आहे पण पाण्यासोबत ऑइलचा लेअर आहे, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये फक्त सॉल्ट वॉटर आहे, तिसऱ्या ह्याच्यामध्ये फक्त एअर आहे. तर मला सांगायचं आहे,
कोणत्या खेळामध्ये बदल दिसेल आपल्याला, कोणत्या खेळामध्ये बदल झालेला असेल विचार करायचा आहे. तिसऱ्या याच्यामध्ये पाणी आहे का, नाही, एअर नाही, तर मग याच्यामध्ये बदल झालेला आहे का, नाही. तर केअरफुली बघितल्यावर आपल्या असं लक्षात आलं की सॉल्ट वॉटरमध्ये जे आपण खेळ टाकला होता याच्यामध्ये मात्र बदल झाला, तो लाल रंगाचा दिसायला लागला. तो लाल रंगाचा दिसायला लागला म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेत काय म्हणतो, तो गंजला, खेळा काय झाला, गंजला, याचाच अर्थ तो काय झाला, रस्ट झाला. त्या प्रोसेसला आपण म्हणतो रस्टिंग. रस्टिंग म्हणजे काय, गंजणे. तर रस्टिंग कधी होते पदार्थाची, ज्या वेळेला त्या ठिकाणी वॉटर ॲज वेल ॲज एअर दोन्ही प्रेझेंट असतात त्याच वेळेला तिथे काय होत असते, रस्टिंग. रस्टिंग प्रोसेस कधी होते, इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर अँड एअर. मग इथे सॉल्ट वॉटरमध्ये का बरं तो लवकर गंजला, तर रिझन आहे सॉल्ट वॉटर जे असतं ते रॅपिडली रस्टिंग घडून आणतं. म्हणून बाहेर जर लोखंडाच्या वस्तू आपण ठेवल्या आणि पावसाळ्यामध्ये पाऊस आला, पाऊस पडल्यानंतर त्या लवकर काही महिन्यात काही दिवसातच ते लाल रंगाच्या होतात, रस्टिंग होतं, कारण पावसाचं पाणी सॉल्ट वॉटर असतं. सो सॉल्ट वॉटरच्या प्रेझेंटमध्ये रॅपिड रस्टिंग होते. एक्झाम्पल आहे बघा, न्यू शाईनी व्हेकल घेतल्यावर ते असतात कालांतराने पावसामध्ये पाण्यामध्ये एअरच्या संपर्कात आल्याने त्याचा जो शाईनी सरफेस आहे तो रस्ट व्हायला लागतो. रस्ट कशामुळे झाला तो, कारण तो कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, हे. तर रॅपिड रस्टिंग कोणाच्या प्रेझेंटमध्ये होते, सॉल्ट वॉटर आणि एअरच्या प्रेझेंटमध्ये होते. व्हेकलचं आपल्याला दिलं शाईनी व्हेकल असते, नंतर कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर ती रस्ट होते. कधी ती कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, वॉटर आणि एअरच्या. सो रस्टिंग समजलं, दिस लेअर इज कॉल्ड अ रस्ट. तो जो लेअर लाल रंगाचा जो जमा झालेला आहे, सर्टन टाईप ऑफ रेडिश कलर्ड सॉलिड लेअर कलेक्ट्स ऑन द मेटॅलिक सर्फेस इज नोन ॲज रस्ट. याला ब्रॅकेट करायचं, लिहायचं, व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज अ डेफिनेशन ऑफ रस्ट. आणि परीक्षेला सगळ्यात जास्त वेळा विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे रस्टचा केमिकल फॉर्म्युला कोणता, Fe2O3XH2O, इट इज द फॉर्म्युला, केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट. आता एक्स म्हणजे एलिमेंट आहे का, नाही, तिथं तुम्ही डॉटही देऊ शकता, Fe2O3.H2O म्हणजे नंबर ऑफ वॉटरच्या मॉलिक्युल किती प्रेझेंट असणार आहे तिथे, ते आपल्याला मेन्शन करायचे असतात. त्याच्यासाठी तिथे एक्स आहे, Fe2O3XH2O, एक्स हा एलिमेंट नाही. यू कॅन मेन्शन, यू कॅन ऑल्सो ड्रॉ डॉट ओवर देअर, यू कॅन, तुम्ही डॉटही तिथे लिहू शकता, काढू शकता. समजलं आहे करोजन, सोपं आहे. याच्याच खाली एक महत्त्वाचा होमवर्क आहे. होमवर्क तर आज भरपूर काही होमवर्क असणार आहे, तरी एक इम्पॉर्टंट लक्षात घ्यायचं आहे की त्याच्याखाली रस्टिंगची एक रिॲक्शन दिलेली आहे. रस्टिंग होते कधी, कसं आत्ता सांगितलं, पाण्याच्या आणि हवेच्या संपर्कात आल्यावर. पण ते केमिकल रिॲक्शनच्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहायचं ते पुस्तकात खाली लिहिलेलं आहे, ते लगेच तुम्ही ब्रॅकेट करून घ्यायचं आहे. रस्टिंगची रिॲक्शन 29 नंबरला जी दिलेली आहे ती. लास्ट बिट बघायचं आहे, रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी म्हणजे खवटपणा. When we used old leftover cooking oil for making a foodstuff, it's found to have a foul odor called as rancidity. If food is cooked in such oil, it taste also changes. जर उरलेल्या तेलापासून, म्हणजे वापरलेलं जे तेल आहे, काय आपण तळलं आणि ते तेल तसंच ठेवलं काही वेळासाठी, एअरच्या जर ते कॉन्टॅक्टमध्ये आलं तर त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात आणि त्या तेलामध्ये एक वेगळं खवटपणा येतो. जर आपण त्याचा वास घेतला, त्याच्यापासून जर एखादी वस्तू बनवली तर त्याच्यामध्ये खवटपणा जाणवतो, वास आपल्याला थोडासा वेगळा जाणवतो. ह्या प्रोसेसला, ह्या याला म्हणायचं रॅन्सिडिटी, खवटपणा. इफ अ फूड इज अ कुक्ड इन अ सच ऑइल, इट इज टेस्ट ऑल्सो चेंजेस. अशाचा लेफ्ट ओवर जे उरलेलं ऑइल होतं एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलं, तर त्याच्यामुळे जी पदार्थाची टेस्ट ती पण बदलली. वेन ऑइल ऑर घी लेफ्ट अ साईड फॉर अ लाँग टाईम, ऑर अ फ्राईड फूड इज लेफ्ट अ साईड फॉर अ लाँग टाईम, इट अंडरगोज एअर ऑक्सिडेशन अँड बिकम अ रॅन्सिड. म्हणून आपल्याला म्हणतं बाहेरचं खायला नाही पाहिजे, कारण तळलेले पदार्थ किंवा बाहेर कितीतरी वेळ ती कढई तशीच राहते, ओपन राहते, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येते आणि एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं त्याच्यामध्ये रॅन्सिडिटी झाल्यामुळं ती चव खराब होते. आणि अशा प्रकारचं जर फूड आपण कन्झम केलं तर आपल्याला वेगळेवेगळे डिसीज होऊ शकतात. द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ फूड स्टफ कॅन ऑल्सो बी स्लो डाऊन बाय स्टोरिंग इट इन एअर टाईट कंटेनर. म्हणून तसं होऊ नये, तळलेले पदार्थ जास्त वेळ एअरच्या एक्सपोजरमध्ये राहिले तर ते आपल्याला खराब होतात, खवट चव देतात, कारण त्याची रिॲक्शन झाली. तसं होऊ नये म्हणून आपण काय करतो, ते तेल तर आपण झाकून ठेवलंच पाहिजे कॅनमध्ये वगैरे, पण त्याच्यापासून तळलेले जे पदार्थ आहे ते जास्त वेळ जास्त दिवस टिकाव म्हणून त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये, म्हणजे आपले वेफर्स वगैरे आपण घेतो जे पॅकेट्स मिळतात मार्केटमध्ये कुरकुरे वगैरेचे, ते पॅकिंग केलेले असते एअरटाईट कंटेनरमध्ये, हवेच्या संपर्कात येत नाही, म्हणून ते क्रंची पण तेवढे असतात आणि त्याची टेस्ट देखील व्यवस्थित राहते. याचाच अर्थ रॅन्सिडिटी तिथे झालेली नाही आहे. कळलं, रॅन्सिडिटी सोपी कन्सेप्ट आहे, 2 मार्क्सला एक्झाममध्ये विचारू शकतात. तर आता बघायचं आहे, खूप सारा होमवर्क तुम्हाला आता देतो आहे, तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे.
एक्सरसाइज पूर्ण तुम्हाला सॉल्व करायची आहे, खास करून रिॲक्शन वाला बीट, बॅलन्सिंग द रिॲक्शन, आयडेंटिफाय द टाईप ऑफ रिॲक्शन, रिडक्शन, ऑक्सिडेशन, एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक वगैरे वगैरे भरपूर क्वेश्चन त्याच्यामध्ये आहे. तर आजचा होमवर्क असणार आहे तुम्हाला एक्सरसाइजमधले रिॲक्शनचे जेवढे काही क्वेश्चन आहेत ते सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि पूर्ण चॅप्टरचे रिव्हिजन करायचे. चॅप्टर आज संपलेलं आहे, पूर्ण रिवाईज करायचं आहे आणि वाचन व्यवस्थित करायचं आहे. थँक्यू.